अनेक वर्षापासूनची एक परंपरा आहे आणि त्याच्यामध्ये तोरेगाव भीमाच्या लढाईमध्ये ज्या शूरवीरांनी शूरवीरांचा आपण इथं शौर्य स्तंभ त्या ठिकाणी उभा केलेला आहे त्याला एक वेगळ्या प्रकारचा इतिहास आहे आणि तिथं अभिवादन करण्याच्याकरता आज रात्रीपासून किंवा पहाटेपासून अनेक लोक येत असतात. मी सुरुवातीला महाराष्ट्राच्या 12.5 कोटी जनतेच्या वतीनं त्या सर्व जनतेच्या वतीनं इथल्या शौर्यस्तंभाला त्या ठिकाणी अभिवादन करतो. मध्ये काही घटना घडल्या होत्या परंतु सरकार त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची काळजी घेत आहे. आज देखील सरकारने पोलिसांनी बंदोबस्त अतिशय व्यवस्थितपणे ठेवलेला आहे. माझं या निमित्तानं नागरिकांना आवाहन आहे की अनेक नागरिक भक्तीनं किंवा जे काही शौर्य शूरवीरांनी दाखवलेलं आहे त्यांना त्यांची आठवण ठेवण्याच्याकरता ह्या शौर्य अभिवादन करण्याच्याकरता येत असतात. जरूर त्यांनी त्या ठिकाणी यावं परंतु येत असताना शांतता राखावी. कुठल्याही प्रकारे अफवा पसरवण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर त्याच्यावर विश्वास त्या ठिकाणी ठेवू नये. कारण तुमच्या माझ्या महाराष्ट्राची परंपरा आहे की जातीय सलोखा ठेवायचा, सगळ्यांनी गुण्यागोविंदांनी त्या ठिकाणी राहायचं आणि ती परंपरा आपण जतन केली पाहिजे. या परिसराला जसा शूरवीरांचा वारसा आहे ह्या लढाईच्यामध्ये इथल्या झालेल्या लढाईमध्ये तशाच पद्धतीनं इथं छत्रपती संभाजीराजांचं पण खूप मोठ्या प्रमाणावर त्यांचा इथं संबंध आलेला आहे. त्या छत्रपती संभाजीराजांच्या एकंदरीत शौर्याला पण मी त्या ठिकाणी नतमस्तक होतो आणि हे दाखवलेलं त्यांनी शौर्य किंवा लढाईमध्ये शूरवीरांनी दाखवलेलं हे सगळं शौर्य हे तरुण पिढीनं लक्षामध्ये घेऊन पुढची वाटचाल त्या ठिकाणी केली पाहिजे.